कलर्स मराठीवरील राजा राणीची ग जोडी या मालिकेच्या 4 मार्चच्या भागात बेबी मावशी संजीवनीला स्वयंपाक करायला सांगते. संजीवनी खुश होते. ती बेबी मावशीला अपशकून वगैरे खरं असतं का असं विचारते. तेव्हा बेबी मावशी तिची समजूत काढते. तितक्यात तिला मोनाचा फोन येतो. ती आंबेगावात आली आहे असं तिला सांगते. तेव्हा संजीवनी तिला घरी बोलावते. मोना घरी येणार म्हणून संजीवनी खुश असते. रात्री रणजित घरी येतो तेव्हा त्याला नाना फोन करून तुम्ही सांगितलेलं काम झाल्याचं सांगतात. पंजाब रावांना त्यांनी पैसे दिल्याचं देखील सांगतात. रणजित त्यांचे आभार मानतो. तो खोलीत जातो तेव्हा त्याला संजीवनीसारखी एक व्यक्ती पाठमोरी दिसते. तो तिला संजू म्हणून हाक मारतो तरी ती त्याच्याकडे लक्ष देत नाही. मात्र संजीवनी आणि बेबी मावशी बाथरूममध्ये लपून गंमत बघत असतात. रणजित त्या बाईला मिठी मारतो. अचानक कुणीतरी आल्यामुळे मोना घाबरते. संजीवनी आणि बेबी मावशी हसू लागतात. रणजित डोळे उघडतो तेव्हा संजीवनी समोर असते आणि त्याने मोनाला मिठी मारली आहे हे त्याच्या लक्षात येतं. तो खजील होतो आणि काहीच बोलत नाही. बेबी मावशी त्याला मुद्दाम ओरडू लागते. तुला अक्कल आहे का असं विचारते. तेव्हा तो मोना आणि संजीवनीची माफी मागतो. तेव्हा संजीवनी लगेच हसते. मात्र मावशी तिला गप्प करते. मावशी त्याला सर्वांची माफी मागायला लावते आणि त्याने माफी मागितल्यावर त्या सगळ्याजणी हसू लागतात. तेव्हा त्याला त्याची फजिती झाल्याचं लक्षात येतं. तो मुद्दाम रागावून बसतो. तेव्हा सगळ्याच जणी एकमेकींशी भांडू लागतात. तेव्हा बेबी मावशी संजीवनीने आज सर्व स्वयंपाक केल्याचं सांगते. तेव्हा रणजित सर्व राग विसरून सर्वांना बाहेर जायला सांगतो. सर्व बाहेर गेल्यावर संजीवनी त्याची माफी मागते. तेव्हा रणजित तिला जवळ घेतो. इकडे दादासाहेब आणि राजश्रीमध्ये भांडण होतं. राजश्रीच्या घरातील वागण्यावरून दादासाहेब तिला बोलत असतात. तेव्हा राजश्री देखील मला या घरात मान मिळत नाही अशी तक्रार करते. तेव्हा दादासाहेब तो मान मिळवावा लागतो असं उत्तर देतात. इकडे बेबी मावशी संजीवनीला तिने उत्तम स्वयंपाक केल्यामुळे तिला चॉकलेट देते. संजीवनी खुश होते. तर मोना पुन्हा एकदा रणजितची माफी मागते. तेव्हा तिला देखील रणजितला गृहउद्योगाविषयी माहिती आहे असं कळतं. तो त्यांच्या बिझनेसची चौकशी करतो आणि संजीवनीला देखील त्याचा सपोर्ट आहे असं सांगतो. इकडे दादासाहेब रणजितला बोलावून घेतात आणि त्याने पंजाबरावांना पैसे का दिले असं विचारतात. तेव्हा रणजित त्यांना मदत केल्याचं सांगतो. त्यावरून त्यांच्यात भांडण होतं. पंजाबरावांचा अपमान केल्यामुळे रणजितला राग येतो. या मालिकेच्या आगामी भागात दादासाहेब पंजाबरावांचा फोनवर अपमान करतात हे संजीवनी ऐकते आणि तिला वाईट वाटतं. दादासाहेब संजीवनीची माफी मागणार का? पंजाबराव पैसे परत करणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा राजाराणीची ग जोडी सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि वूटवर कधीही. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत.